इयत्ता सातवी विषय भूगोल धडा चौथा हवेचा दाब प्रस्तावना मुलांनो मला सांगा आपल्याला हवा दिसते का नाही बरोबर हवा आपल्याला दिसत नाही पण ती जाणवते हवा जरी दिसत नसली तरी तिला वजन आहे हे आपण तुमच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातील तिसऱ्या पाठात काही प्रयोग करून पाहिलं होतं या ठिकाणी आपण तो प्रयोग पुन्हा करून पाहू कृती यासाठी प्रथम दोन फुगे घ्या एक फुगा तसाच ठेवा आणि दुसऱ्या फुग्यात हवा भरा आता हे दोनही फुगे तराजूट ठेवा आणि सांगा आता तुम्हाला काय दिसतंय सर हवा न भरलेल्या फुग्याचं पारड वरती गेलंय आणि हवा भरलेल्या फुग्याचं पारड खाली गेलंय बरोबर याचाच अर्थ असा होतो की हवेला वजन असतं आणि ज्या वस्तूला वजन असतं त्या वस्तूचा खालील वस्तूवर दाब पडतो त्याचप्रमाणे वातावरणात असणाऱ्या हवेचा दाब पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतो पृथ्वीवरील हवेच्या दाबामुळे वातावरणात वादळ पर्जन्य यांसारख्या अनेक घडामोडी होतात त्या कशा होतात त्याची काही प्रमुख कारणे आहेत ती पाहूया हवेचा दाब पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो म्हणजेच पृथ्वीवरील हवेच्या दाबावर अनेक घटक परिणाम करीत असतात उदाहरणार्थ त्या प्रदेशातील तापमान हवेतील बाष्पाचे प्रमाण यांसारख्या गोष्टी हवेच्या दाबावर परिणाम करीत असतात आणि हे सर्व घटक पृथ्वीवरील सर्व ठिकाणी समान नसतात त्यामुळे पृथ्वीवरील हवेचा दाब सर्वत्र सारखा नसतो हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो हवेच्या दाबावर परिणाम करणारा सर्वात मोठा घटक म्हणजे तापमान ज्यावेळी तापमान कमी असतं त्यावेळी हवेचा भूपृष्ठावरील दाब जास्त असतो उदाहरणार्थ सकाळी किंवा पहाटेच्या वेळी हवेचा दाब जास्त असतो कारण त्यावेळी तापमान कमी असतं तर ज्यावेळी तापमान जास्त असतं त्यावेळी हवेचा भूपृष्ठावरील दाब कमी असतो उदाहरणार्थ दुपारी तापमान जास्त असतं त्यावेळी हवेचा दाब कमी असतो कारण सूर्याच्या उष्णतेने भूपृष्ठ तापतं त्यामुळे भूपृष्ठालगतची हवा गरम होते गरम झालेली हवा हलकी होऊन हवा वर वर जाते त्यामुळे भूपृष्ठावरील हवेचा दाब कमी होतो तसेच प्रदेशाची उंची आणि बाष्पाचं प्रमाण या घटकांमुळेही हवेच्या दाबावर परिणाम होत असतो